Welcome guys to the next lecture of group theory. In last lecture we have discussed some important theorem of group theory. Now we will start with examples. So here is our first example. If in a group G every element is its own inverse. Every element is its own inverse, then prove that G is abelian. That means every element is its own inverse means, let A comma B belongs to G, and we know that from G every element is its own inverse. Manjas pratyek element ha swatacha kay asnar hai, inverse asnar hai. Mhanun ithe kay hoil, this implies A inverse is equals to A and B inverse is equals to B. प्रत्येक एलिमेंट हा काय असणार आहे, स्वतःचा इनवर्स असणार आहे. म्हणून ए इनवर्स इज इक्वल्स टू ए अँड बी इनवर्स इज इक्वल्स टू बी. अशा पद्धतीने सगळे एलिमेंट रिप्रेझेंट होणार आहे आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, वी हॅव टू प्रूव्ह दॅट जी इज अबिलियन. दॅट मीन्स वी हॅव टू शो दॅट व्हॉट इज अवर क्लेम हियर. क्लेम इज ए बी इज इक्वल्स टू बी ए. ठीक आहे. Now suppose, now let AB belongs to G. AB कुठला एलिमेंट लागणार आहे आपल्याला, G मधला एलिमेंट लागणार आहे. म्हणजे AB सुद्धा काय असेल, स्वतःचा काय असेल, इनवर्स असेल ना. म्हणजेच AB इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण, AB इनवर्स, एज एव्हरी एलिमेंट इज इट्स ओन इनवर्स. That means AB is equals to AB inverse. So here we get AB is equals to by reversal law of inverse of a product. We can write AB inverse as B inverse A inverse. Since AB inverse is equals to B inverse A inverse. And this is what we हा रिझल्ट आपण बघितलेला, याला काय म्हटलं होतं आपण, रिव्हर्सल लॉ ऑफ इनवर्स ऑफ ए प्रॉडक्ट. अँड वी नो दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी इनवर्स. बी इनवर्स इज जस्ट बी. अँड व्हॉट वी कॅन राईट, इन्स्टेड ऑफ ए इनवर्स वी कॅन राईट ए. दॅट मीन्स वी गेट हिअर ए बी इज इक्वल्स टू बी ए. काय क्वेश्चन काय होता, इफ इन ए ग्रुप जी एव्हरी एलिमेंट इज इट्स ओन इनवर्स. प्रत्येक एलिमेंट हा काय असो, त्याचा ओन इनवर्स. अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट जी इज अबिलियन. मग आपण कोणते दोन एलिमेंट घेतले, ए बी बिलॉंग्स टू जी. जर ते जी मधले एलिमेंट असतील तर ते स्वतःचे ओन इनवर्स असणार आहे. म्हणजेच ए इनवर्स इज इक्वल्स टू ए अँड बी इनवर्स इज इक्वल्स टू बी. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट ए बी इज इक्वल्स टू बी ए. ए बी इज इक्वल्स टू बी ए असेल तरच आपला जी काय होईल, अबिलियन होईल. आपण हे रॅन्डम एलिमेंट सिलेक्ट करतोय, सो ओव्हरऑल सगळ्या एलिमेंटसाठी हा रिझल्ट अप्लाय होईल. म्हणून काय घेतलं, लेट ए बी बिलॉंग्स टू जी. जर ए बी बिलॉंग्स टू जी असेल तर ए बी इज, ए बी हा स्वतःचा काय असणार, ओन इनवर्स असणार. म्हणून वी गेट हिअर ए बी इज इक्वल्स टू ए बी इनवर्स. अँड वी नो दॅट बाय द रिव्हर्सल लॉ ऑफ इनवर्स ऑफ ए प्रॉडक्ट वी गेट ए बी इनवर्स इज इक्वल्स टू बी इनवर्स ए इनवर्स. अँड बी इनवर्सच्या ठिकाणी काय पुट करू शकतो आपण, बी. आणि ए इनवर्सच्या ठिकाणी काय पुट करू शकतो, ए. हेन्स वी गेट ए बी इज इक्वल्स टू बी ए. दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. हेन्स जी इज अवर अबिलियन ग्रुप. तुम्ही इथे रिझनिंग देऊ शकता, सिन्स बी इनवर्स इज इक्वल्स टू बी अँड ए इनवर्स इज इक्वल्स टू ए, हेन्स जी इज अवर अबिलियन ग्रुप. नाऊ नेक्स्ट रिझल्ट, नेक्स्ट एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट ग्रुप हॅव्हिंग फोर एलिमेंट्स मस्ट बी अबिलियन. म्हणजे असा एखादा ग्रुप असेल ज्याच्याकडे फोर एलिमेंट्स असतील तर तो ऑलवेज काय असणार आहे, अबिलियन असणार आहे. रिझल्ट खूप इम्पॉर्टंट आहे. प्रूव्ह दॅट ग्रुप हॅव्हिंग फोर एलिमेंट्स मस्ट बी अबिलियन. म्हणजेच काय, ज्या ग्रुपकडे चार एलिमेंट असतील तो ऑलवेज काय असणार आहे, अबिलियन असणार आहे. त्याचा रिझल्ट बघू आपण. मग आपण एक ग्रुप कन्सिडर घेऊ आणि त्याच्यातले चार एलिमेंट घेऊ. लेट जी इज इक्वल्स टू, सगळ्यात आधी ग्रुप आहे म्हणून त्याच्याकडे काय असणार आहे, आयडेंटिटी असणार आहे. ई काय घेतली आपण, आयडेंटिटी. त्यानंतर उरलेले तीन एलिमेंट घेतले आपण, ई ए बी सी. लेट जी इज इक्वल्स टू
ई ए बी सी बी ए ग्रुप ऑफ फोर एलिमेंट्स। हा ग्रुप ऑफ किती एलिमेंट्स आहे, फोर, विथ आयडेंटिटी ई। आयडेंटिटी काय त्याची, ई असणार आहे, ठीक आहे। म्हणजे ई बरोबर प्रत्येक एलिमेंट काय करणार आहे, कमुट करणार आहे। कमुट करणार म्हणजेच काय, ए इज इक्वल्स टू ए ई, त्यानंतर ई बी इज इक्वल्स टू बी ई आणि ए सी इज इक्वल्स टू सी ई। आपल्याला काय दाखवायचं आहे, ग्रुप काय आपला अॅबिलियन आहे, म्हणजेच काय दाखवा लागणार आहे आपल्याला, प्रत्येक एलिमेंट एकमेकाशी काय करतोय, कमुट करतोय, ठीक आहे। म्हणजे आपल्याला काय काय शो करावं लागणार आहे, ए बी इज इक्वल्स टू बी ए, त्यानंतर ए सी इज इक्वल्स टू सी ए, त्यानंतर बी सी इज इक्वल्स टू सी ए, आणि ई आयडेंटिटी म्हणून ती प्रत्येक एलिमेंट बरोबर कमुट करणार आहे। टोटल एलिमेंट आपल्याला टोटली काय दाखवायचं, हे दाखवायचं। जर आपण हे शो करू शकलो तर प्रत्येक एलिमेंट बघा स्वतःशी कमुट करतोय, म्हणजे ए बी इज इक्वल्स टू काय भेटतोय, बी ए। कमुट करतोय म्हणजे काय, तो कमुटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय। कमुटेटिव्ह प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय करत असेल तर तो ग्रुप कोणता होतो, आपला अॅबिलियन ग्रुप। म्हणून आपण काय, अॅबिलियन ग्रुपचे डेफिनेशन तुम्ही बघितले, आपण बघितलेले, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात आलं असेल, ठीक आहे। आता आपण एक एक रिझल्ट आपण शो करणार आहोत, त्यानंतर आपण एनी हे आपोआप रिझल्ट तुम्ही व्हेरीफाय करायचे, किंवा आपण म्हणू शकतो की सिमिलरली दिस रिझल्ट होल्ड्स। सो वी आर गोइंग टू शो दिस ए बी इज इक्वल्स टू बी ए, ते कसं दाखवणार ते बघू आपण। आता बघणार आहोत की ए बी इज इक्वल्स टू कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज असणार आहे, ठीक आहे। क्लेम काय आपलं, ए बी इज इक्वल्स टू बी ए, आपण सगळ्यात आधी ए बी इज इक्वल्स टू बी ए म्हणणार आहोत, आणि त्यानंतर सिमिलरली म्हणणार आहोत की ए सी इज इक्वल्स टू सी ए आणि बी सी इज इक्वल्स टू, सॉरी हिअर सी बी, बी सी इज इक्वल्स टू सी बी। त्यानंतर बघा मग केस फर्स्ट, अवर केस फर्स्ट इज व्हॉट, समजा ए बी इज इक्वल्स टू आयडेंटिटी असेल, ए बी इज आपल्याला काय शो करायचं आहे, ए बी इज इक्वल्स टू बी ए। समजा ए बी इज इक्वल्स टू, जर हा ग्रुप आहे तर ए बी प्रॉडक्ट सुद्धा कुठे बिलॉंग करणार आहे, ग्रुप मध्येच बिलॉंग करणार आहे। ए बी विल ऑल्सो बिलॉंग्स टू दिस ग्रुप। मग आपण बघणार आहे जर ए बी, वी डोंट नो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए बी, ए बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का, नाही, कारण की प्रॉडक्ट आहे ना तो कोणताही एलिमेंट असू शकतो चारींपैकी। त्यामुळे पहिली पॉसिबिलिटी काय असू शकतो, ए बी इज इक्वल्स टू ई असणार आहे, दुसरी काय असू शकते, ए बी इज इक्वल्स टू ए, तिसरी पॉसिबिलिटी काय असू शकते, ए बी इज इक्वल्स टू बी, आणि चौथी पॉसिबिलिटीज काय असू शकते, ए बी इज इक्वल्स टू सी। त्यामुळे आपण वन बाय वन टोटली किती केसेस घेणार आहोत, केस वन, केस टू, केस थ्री आणि केस फोर, आणि प्रत्येक केसमध्ये आपण शो करणार आहे की ए बी इज इक्वल्स टू ऑलवेज काय येणार आहे, आपल्याला बी येणार आहे, ठीक आहे। समजा ए बी इज इक्वल्स टू आयडेंटिटी घेतली पहिली केस, ठीक आहे, दिस गिव्ज अस व्हॉट, बी इज इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला, ए इनवर्स, का प्री मल्टीप्लाय केलंय, कशाने प्री मल्टीप्लाय केलंय, आपण ए इनवर्सने, म्हणजेच काय, ए इनवर्स ए बी इज इक्वल्स टू ए इनवर्स ई, देन वी गेट ए इनवर्स इन टू ए, वी गेट हिअर जस्ट आयडेंटिटी, आयडेंटिटी इंटू बी इज व्हॉट अवर बी, आणि ए इनवर्स इंटू आयडेंटिटी, वी गेट हिअर ए इनवर्स, मग बी बी ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे आपल्याला, ए इनवर्स। मग आता बघा ए बी इज इक्वल्स टू ए ऍज इट इज, बी ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, ए इनवर्स, ए इनवर्स पुट केला, ए इंटू ए इनवर्स इज अवर आयडेंटिटी, ओके। देन आता बी ए, बी ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करू, आपण बी ची व्हॅल्यू काय इथे, ए इनवर्स, आणि ए ऍज इट इज, ए इनवर्स इंटू ए पण काय असणार आहे, आपला आयडेंटिटी असणार आहे। म्हणून ए बी इज इक्वल्स टू काय भेटलंय आपल्याला इथे, बी ए। कोणत्या केसमध्ये, ज्यावेळी ए बी इज इक्वल्स टू आयडेंटिटी होतं, त्यावेळी आपल्याला काय भेटलेले, ए बी इज इक्वल्स टू बी ए। बघा केस फर्स्ट, ए बी इज इक्वल्स टू ई, हेन्स बी इज इक्वल्स टू ए इनवर्स। मग आपण काय कॅल्क्युलेट केलं, ए बी ची व्हॅल्यू ती काय आली, आयडेंटिटी, बी ए ची व्हॅल्यू आयडेंटिटी, हेन्स फ्रॉम दिस अँड दिस वी कॅन से दॅट ए बी इज इक्वल्स टू बी ए। नाव सेकंड केस, आता ए बी इज इक्वल्स टू ई आपण कन्सिडर केलं, तर नंतर काय, ए बी इज इक्वल्स टू ए, नाव व्हॉट, ए बी इज इक्वल्स टू व्हॉट इज ए, दिस इम्प्लाइज
we know that we can write this as AB is equals to AE. ठीक आहे, आपण ई ने मल्टीप्लाय करू शकतो, आयडेंटिटी ने मल्टीप्लाय करू शकतो. त्यामुळे ह्या आयडेंटिटी या टोटली एक्सप्रेशन वरती आपल्याला काही चेंजेस होणार नाही. मग इथे काय करू शकतो बघा, लेफ्ट साइड बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ, ए आणि ए काय होईल आपला कॅन्सल होऊन जाईल. दिस इम्प्लाइज बी इज इक्वल्स टू अवर आयडेंटिटी, दिस इज अवर जी. ओके, आपल्याला काय भेटलंय मग, बी इज इक्वल्स टू आयडेंटिटी. बट हे कधी पॉसिबल आहे का? नाही, कारण की या ग्रुपचे प्रत्येक एलिमेंट डिस्टिंक्ट असणार आहे. ग्रुप हॅव्हिंग फोर एलिमेंट्स, आपण ऑलरेडी चार एलिमेंट असणार आहे, त्यामुळे ते सगळेच काय असणार आहे, डिस्टिंक्ट असणार आहे. म्हणून ई इज इक्वल्स टू ए कधी पॉसिबल असेल का? नाही. ई इज इक्वल्स टू बी कधी पॉसिबल असेल का? नाही. ई इज इक्वल्स टू सी कधी पॉसिबिलिटी असेल का? नाही. त्यामुळे बी नॉट इक्वल्स टू, दिस इज नॉट पॉसिबल, दिस इज नॉट पॉसिबल, दिस इज नॉट पॉसिबल. जर हेच पॉसिबल नसेल तर आपण ए बी इज इक्वल्स टू ए घेऊ शकतो का? नाही. म्हणून ही पॉसिबिलिटी पण आपली कॅन्सल आउट होते. इकडे बघा, केस टू, ए बी इज इक्वल्स टू ए, देन वी कॅन राईट ए बी इज इक्वल्स टू ए, हेज बी इज इक्वल्स टू आयडेंटिटी बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ. बट बी इज नॉट इक्वल्स टू अवर आयडेंटिटी. हेज जर ए बी इज इक्वल्स टू ए घेत होतो त्यावेळी आपल्याला काय भेटत होतं? बी इज इक्वल्स टू आयडेंटिटी. म्हणून बी आपल्याला माहिती, बी इज नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी, कारण की सगळे एलिमेंट काय ग्रुपचे डिस्टिंक्ट असणार आहे. बी नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी म्हणून ए बी इज इक्वल्स टू ए हे पॉसिबल असणार आहे का? नाही. त्यामुळे ही केस, सेकंड केस ए बी इज इक्वल्स टू ए ची आपली कॅन्सल आउट झाली. ठीक आहे, केस थर्ड काय आपली, ए बी काय असू शकतो पॉसिबिलिटी, पॉसिबल बी, इफ ए बी इज इक्वल्स टू बी, यालाच कसं लिहू शकतो आपण, ए बी इज इक्वल्स टू ई इंटू बी. मग काय करू शकतो, बाय राईट कॅन्सलेशन लॉ, बाय राईट कॅन्सलेशन लॉ वी कॅन राईट ए इज इक्वल्स टू अवर आयडेंटिटी, सिन्स बाय राईट कॅन्सलेशन लॉ. सो वी गेट हिअर ए इज इक्वल्स टू आयडेंटिटी, बट वी नो दॅट ए इज नेवर अवर आयडेंटिटी. हेन्स ए बी इज इक्वल्स टू बी इज नॉट, इज नेवर पॉसिबल. ए बी इज इक्वल्स टू बी कधी पॉसिबल असणार आहे का? नाही. याच केस प्रमाणे, सेकंड केस प्रमाणे, म्हणून ए बी इज नॉट इक्वल्स टू बी. आता चौथी केस कोणती आपली, ए बी इज इक्वल्स टू सी, दिस इज अवर फोर्थ केस. त्याआधी थर्ड केस बघा, ए बी इज इक्वल्स टू बी, मग आपण बी ला कसं लिहू शकतो, ई इंटू बी. आपल्या सोयीनुसार आपल्याला राईट कॅन्सलेशन लॉ यूज करायचं की लेफ्ट कॅन्सलेशन लॉ, माहिती आपल्याला जर बी कॅन्सल आउट करायचा असेल तर तो राईट साईडने. म्हणून आपण ई ला कशा कोणत्या साईडने मल्टीप्लाय केलंय, लेफ्ट साईडने. म्हणून ए इज इक्वल्स टू ई, बट ए नॉट इक्वल्स टू ई, हेन्स ए बी इज नॉट इक्वल्स टू बी, म्हणजे ही पॉसिबिलिटी नॉट पॉसिबल नाहीये. फोर्थ केस इज अवर ए बी इज इक्वल्स टू सी, ए बी इज इक्वल्स टू सी. बघा बाय केस फर्स्ट, केस फर्स्ट काय होती, जर ए बी इज इक्वल्स टू आयडेंटिटी होतं तर आपल्याला बी ए इज इक्वल्स टू पण काय भेटत होतं, आयडेंटिटी. बट इट ए बी इज इक्वल्स टू काय, आपलं सी ए, म्हणून बी ए इज इक्वल्स टू आपल्याला कधी सी भेटेल का? नाही. का? सॉरी, बी ए इज नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी, कारण की बी ए इज इक्वल्स टू आयडेंटिटी केव्हा पॉसिबल असेल, जेव्हा ए बी ची व्हॅल्यू काय असणार आहे, आपली आयडेंटिटी असणार आहे. बट ए बी ची व्हॅल्यू काय आहे, ते आपल्याला सी ए, आयडेंटिटी नाहीये. म्हणून बी ए नॉट इक्वल्स टू ई. आणि सेकंड केस वरनं काय म्हणू शकतो, बी ए इज नॉट इक्वल्स टू ए. का? कारण की समजा बी ए इज इक्वल्स टू ए असेल तर आपण ए ला कसं लिहू शकतो, बी ए इज इक्वल्स टू ई ए. मग काय होईल, राईट कॅन्सलेशन लॉ ने ए आणि ए कॅन्सल होऊन जाईल. बी इज इक्वल्स टू काय उरेल आपल्याला, आयडेंटिटी विच इज नॉट पॉसिबल. म्हणून बी ए इज इक्वल्स टू नॉट, बी ए नॉट इक्वल्स टू ए. आणि बाय केस थर्ड काय म्हणू शकतो, बी ए इज नॉट इक्वल्स टू बी, म्हणजे बी ए इज इक्वल्स टू आयडेंटिटी पण नाही, बी ए इज इक्वल्स टू ए पण नाही, बी ए इज इक्वल्स टू बी पण नाही. मग रिमेनिंग पॉसिबिलिटीज काय आपल्याकडे, बी ए इज इक्वल्स टू सी, कारण की काय ग्रुप आहे, ग्रुप आहे म्हणून
आपली बायनरी ऑपरेशन असणारी मल्टिप्लिकेशन बायनरी ऑपरेशन असणारे म्हणून कोणत्याही दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट त्या ग्रुपमध्ये काय करणारे बिलॉंग करणारे. मग एबीची व्हॅल्यू आपण काय घेतली सी घेतली. पण बाय फर्स्ट काय म्हणू शकतो बी ए नॉट इक्वल्स टू ई बाय केस सेकंड बी ए इज नॉट इक्वल्स टू ए बाय केस थर्ड बी ए इज नॉट इक्वल्स टू बी देन रिमेनिंग पॉसिबिलिटी इज व्हॉट बी ए इज इक्वल्स टू सी. म्हणून ए बी इज इक्वल्स टू पण सी ए आणि बी ए इज ए बी इज इक्वल्स टू पण काय भेटले आपल्याला ए बी इज इक्वल्स टू पण सी आणि बी ए इज इक्वल्स टू पण काय भेटलंय सी. म्हणून बाय केस फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ व्हॉट वी गेट हिअर ए बी इज इक्वल्स टू बी ए बाय केस फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ. बघा मग बाय केस फोर्थ ए बी इज इक्वल्स टू सी बाय केस फर्स्ट बी ए नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी बाय केस सेकंड अँड थर्ड बी ए इज नॉट इक्वल्स टू ए बी ए इज नॉट इक्वल्स टू बी हेन्स आवर रिमेनिंग पॉसिबिलिटी इज बी ए इज इक्वल्स टू सी हेन्स वी गेट हिअर ए बी इज इक्वल्स टू बी ए. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट काय काय प्रूव्ह करू शकतो ए सी इज इक्वल्स टू सी ए अँड बी सी इज इक्वल्स टू सी बी. या दोघांपैकी एक तुम्ही कोणते तरी एक सॉल्व्ह करून ऍज अ होमवर्क म्हणून शो करायचे मला. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट ए सी इज इक्वल्स टू सी ए अँड बी सी इज इक्वल्स टू सी बी हेन्स जी इज अवर ॲबिलियन. का कारण की कोणत्याही या ग्रुपच्या सगळे एलिमेंट काय करताय एकमेकांना कमुट करताय म्हणजे ते कोणती कमुटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करताय म्हणून आपला ग्रुप काय झालाय ॲबिलियन झालेला आहे. आपल्याला फक्त इतकाच प्रूफ आहे सिमिलरली पुढे कंटिन्यू म्हणायचं आणि या दोघांपैकी कोणते तरी एक केस तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. इझिएस्ट एक्झाम्पल आहे इफ अँड ओनली इफचा प्रूफ आहे. ठीक आहे म्हणजे जी बघा शो दॅट ग्रुप जी इज ॲबिलियन जी इज व्हॉट जी इज अवर ग्रुप अँड विच इज ॲबिलियन इफ अँड ओनली इफ ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर फॉर एव्हरी ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट ए स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे जी ॲबिलियन असेल तर ही प्रॉपर्टी तो काय करणार आहे होल्ड करणार आहे. आणि जर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर असेल फॉर एव्हरी ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी देन आपला जी काय असणार आहे ॲबिलियन असणार. खूपच इझी प्रूफ आहे. बघा मग आपण काय कन्सिडर करू कन्सिडर करणार आहोत आपलं क्लेम काय असेल. मग आवर क्लेम इज वी हॅव टू शो दॅट ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर फॉर एव्हरी ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी. आपल्याला माहिती आहे जी इज ॲबिलियन दॅट मीन्स ए बी इज इक्वल्स टू बी असणार. ठीक आहे मग आपण एल एच एस कन्सिडर करू याची ए बी स्क्वेअर. ओके आपल्याला काय शो करावं लागेल मग ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय असणार आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर. मग ए बी स्क्वेअर कसं लिहू शकतो आपण ए बी इंटू ए बी जसं थ्री स्क्वेअर कसं लिहितो आपण थ्री इंटू थ्री तसं ए बी स्क्वेअर कसं लिहितोय आपण ए बी इंटू ए बी. नाउ नेक्स्ट वी कॅन राईट हा ब्रॅकेट सेपरेट करू आपण ए आणि इथे लिहिताना अशा पद्धतीने लिहू काय आपला जी काय आपला ग्रुप आहे म्हणून तो असोसिएटिव्ह लॉ ऑलवेज होल्ड करणार आहे ते मेन्शन करायची गरज नाही कारण की जी इज अवर ग्रुप हे आपण आधीच म्हटलेलं आहे. त्यानंतर ब्रॅकेट सेपरेट केल्यानंतर ए बी आणि ए ला एका ब्रॅकेटमध्ये घेऊ बी ए बी. ओके देन वी नो दॅट बी ए आपला जी इज काय ॲबिलियन आहे म्हणून बी ए इज इक्वल्स टू काय असणार आहे ए बी असणार आहे. म्हणून इन्स्टेड ऑफ बी ए वी कॅन राईट ए बी. सो इन्स्टेड ऑफ बी ए वी कॅन राईट अवर हिअर ए बी. सो वी आर गोइंग टू राईट ए बी.
अदर बाकीचे एलिमेंट सेम ठेवायचं. रिझन काय असेल, सिन्स जी इज एबेलियन हेन्स ए बी इज इक्वल्स टू बी ए, बी ए इज इक्वल्स टू ए बी. आता पुन्हा सेपरेट करायचं, आपलं काम इथे संपलेलं, आपल्याला काय शो करायचं तर ए स्क्वेअर बी स्क्वेअर, फक्त ब्रॅकेट सेपरेट करायची. इथे ए इंटू ए स्क्वेअर होऊन जाईल, बी इंटू बी बी स्क्वेअर होऊन जाईल. आता पुन्हा एकदा रिव्हर्स प्रोसेसने जायचं आपल्याला, ए ला बाहेर ठेवायचं आपल्याला, ठीक आहे, बी आणि बी ला एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. नाऊ नेक्स्ट, ए आणि ए ला एका ब्रॅकेटमध्ये घेतलं, ए आणि ए एका ब्रॅकेटला, बी आणि बी एका ब्रॅकेटला, आणि इथे काय झालं आपलं ए स्क्वेअर, आणि इथे काय झालंय बी स्क्वेअर. ओके, दॅट इज व्हॉट अवर रिक्वायर्ड. सो वी गेट, वी कन्सिडर इन ब्रॅकेट ए बी स्क्वेअर अँड वी गेट ए स्क्वेअर इन टू बी स्क्वेअर. म्हणजे काय, जी इज एबिलियन होता आणि आपण काय शो केलं, जी जर एबिलियन होता तर ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर. जी एबिलियन याचा यूज कुठे झालाय, इथे बी ए ला आपण ए बी लिहू शकतो, कारण की बघा इथे ए स्क्वेअर पाहिजे होता म्हणून ए आणि ए एकत्र यायला पाहिजे होते, म्हणून इथे बी ए एक ए आणि बी आहे ना, म्हणून बी ए जर आपण ए बी लिहू शकत असो तर ए आणि ए एकत्र येऊ शकतात, बी आणि बी एकत्र येऊ शकतो, म्हणून जी इज एबिलियनचा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, यूज केलेला आहे. ठीक आहे, नाऊ नेक्स्ट, बी ए आणि बी रॅन्डमली सिलेक्टेड एलिमेंट होते म्हणून आपण कसं म्हणू शकलो, हे कशासाठी असणार आहे, फॉर ऑल ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी साठी असणार. ठीक आहे, आता कॉर्नर स्पॉट, कॉर्नर स्पॉट काय बघा बरं, आता आपल्याला हे अज्युम करायचंय, हे कन्सिडर करायचं आणि काय शो करायचंय, जी इज एबिलियन. ओके, मग आपण अज्युम केलं ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर, आणि काय शो करायचंय आपल्याला, ए बी इज इक्वल्स टू बी ए हे शो करायचंय. ठीक आहे, इथे आपल्याला राईट कॅन्सलेशन लॉ आणि लेफ्ट कॅन्सलेशन लॉचा युज करायचा. ए बी स्क्वेअरला कसं लिहू शकतो आपण, ए बी इंटू ए बी, आणि याला कसं लिहू शकतो, ए स्क्वेअरला ए इंटू ए आणि बी स्क्वेअरला बी इंटू बी. ओके, त्यानंतर बघा आता आपल्याला ए बी इज इक्वल्स टू बी ए शो करायचं, इथे बघा हा ए बी आणि इथे काय मध्ये बी ए, मग बघा लेफ्ट साईडला काय ए, म्हणून इथे काय युज करावं लागेल आपल्याला, लेफ्ट कॅन्सलेशन लॉ, आणि राईट साईडला बघा काय बी बी, म्हणून इथे काय करावं लागेल आपल्याला, राईट कॅन्सलेशन लॉ युज करावा लागणार आहे. आले लक्षात, बघा इथे बी ए इज इक्वल्स टू ए बी, बी ए इज इक्वल्स टू ए बी, म्हणजे आपल्याला इथे वर्क डन होणार आहे, फक्त इथे काय करावं लागणार, लेफ्ट कॅन्सलेशन लॉ आणि राईट कॅन्सलेशन लॉचा युज करावा लागणार आहे. त्याआधी आपल्याला ब्रॅकेट व्यवस्थित लिहायचे. ठीक आहे, मग कसं लिहू शकतो आपण, वी कॅन राईट ए, याला एका ब्रॅकेटमध्ये घेतलं, आणि यांना आपण एका ब्रॅकेटमध्ये घेतलं. ठीक आहे, मग नंतर काय, बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ हा ए आणि हा ए काय होऊन जाईल, कॅन्सल आउट, असं एक्झाम मध्ये लिहायचं नाही. ठीक आहे, कॅन्सलचं साईन, मग इथे काय उरेल आपल्याकडे बी ए बी आणि इथे काय ए बी बी. रिझन काय असेल, सिन्स बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ, वी कॅन राईट दिस बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ. नाऊ नेक्स्ट, बी ए एका ब्रॅकेटमध्ये घ्या आणि बी हा बी एका ब्रॅकेटमध्ये, बी एज इट इज, इथे पण ए बी एका ब्रॅकेटमध्ये घ्या आणि बी आउटसाईडला लिहा. मग बाय राईट कॅन्सलेशन लॉ हा बी आणि हा बी काय होऊन जाईल, कॅन्सल आउट होऊन जाईल. देन जस्ट रिमेन इज बी ए इज इक्वल्स टू ए बी, सिन्स बाय राईट कॅन्सलेशन लॉ, सो दिस इज अवर रिक्वायर्ड, हेन्स वी कॅन राईट हेन्स जी इज एबिलियन. आपल्याला शो काय करायचं होतं, ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर असेल तर, ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर असेल तर आपल्याला काय शो करायचं होतं, जी इज एबिलियन. जी इज एबिलियन केव्हा असेल, जेव्हा ए बी इज इक्वल्स टू बी ए असेल. मग आपण काय,
ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर लिहिलं. ठीक आहे, ए बी स्क्वेअर कसा लिहू शकतो, ए बी इंटू ए बी, आणि इथे ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर कसा ए इंटू ए, बी स्क्वेअर कसा बी इंटू बी. मग इथे काय केलं, ए ला आपण आउटसाइड दी ब्रॅकेट घेतलं, इथे पुन्हा ए ला आउटसाइड दी ब्रॅकेट घेतलं, ए आणि ए बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ ने कॅन्सल आउट झाले. इथे बी ए बी आणि इथे ए बी बी. मग आपण काय केलं, हा जो बी होता दोघं राईट साईडचा तो काय घेतलाय, आउटसाइड दी दिस ब्रॅकेट, म्हणून बी ए ला एका ब्रॅकेटमध्ये घेतलं, ए बी ला एका ब्रॅकेटमध्ये आणि बी दोघं साईडचे एका ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, राईट साईडला. आणि बाय राईट कॅन्सलेशन लॉ वी गेट हिअर बी ए इज इक्वल्स टू ए बी, हेन्स अवर जी इज एबिलियन ग्रुप. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम, नाउ दिस इज अवर फोर्थ प्रॉब्लेम. व्हॉट वी हैव गिवन, जी इज इक्वल्स टू कलेक्शन ऑफ ऑल ऑर्डर पेयर. ऑर्डर पेयर म्हणजे काय, या टाइपने लिहितो यांना काय म्हणतो आपण, ऑर्डर पेयर. ओके, वेअर ए कॉमा बी बिलोंग्स टू काय आहेत आपले, रियल नंबर. ऑर्डर पेयर असणारे कोणत्या टाइपचे बघा, वन टू टू थ्री टेन ट्वेल्व, या टाइपच्या काय असणारे आपल्या ऑर्डर पेयर असणारी या सेटमध्ये. ते काय असणार, जी अशा सगळ्या ऑर्डर पेयरचं काय असणारे, कलेक्शन असणारे. वेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर, आणि एक अजून एक्स्ट्रा कंडिशन काय दिली, ए इज नॉट इक्वल्स टू झिरो, म्हणजे पहिला ऑर्डर पेयरचा जो एलिमेंट असणार आहे, जो नंबर असणार आहे, तो आपल्याला काय लागणार आहे, नॉन झिरो लागणार आहे. म्हणजे या कलेक्शनमध्ये असा एलिमेंट नसणार आहे, कारण की पहिला एलिमेंट जो काय लागणार आहे तो नॉन झिरो लागणार आहे. सेकंड कोणताही असेल, कोणताही रिअल नंबर लागेल, सगळ्यांचं कलेक्शन आपण एच आणि ह्या जी मध्ये येणार. ठीक आहे, डिफाइन बघा, सर्कल आहे आणि डॉट आहे, याला आपण ऍज अ प्रॉडक्ट म्हणून, हे काय एक ऑपरेशन दिलेलं आपल्याला, आणि ऑपरेशन त्यांनी मेन्शन केलेलं आहे कसं, ए बी प्रॉडक्ट विथ सी डी, वी गेट हिअर प्रॉडक्ट ऑफ दिस दिस, वी गेट हिअर ए सी. ओके, ए इंटू सी अँड देन b into c plus d, हे काय आपलं ऑपरेशन आहे. ओके, हे काय आपल्याला एक ऑपरेशन देऊन दिलं, जसं मल्टिप्लिकेशन एक ऑपरेशन होतं, जसं ऍडिशन एक ऑपरेशन होतं, जसं a स्टार b इज इक्वल्स टू ए बी अपॉन टू, हे एक आपल्याला ऑपरेशन गिवन होतं. एक प्रकारे हे काय असणार आहे, फंक्शन असणार आहे आपलं. ठीक आहे, हे ओवर ए बी बिलॉंग टू, तुम्हाला आठवत असेल सेट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबरचं एक एक्झाम्पल होतं. ओके, आपल्याला ऑपरेशन काय, ए बी प्रॉडक्ट विथ सी डी कसं लिहू शकतो आपण, ए इंटू सी ऑर्डर पेयर मध्ये, आणि नंतर काय, बी आणि सी चा प्रॉडक्ट प्लस रिमेनिंग डी, अशा पद्धतीने आपल्याला काय ऑपरेशन गिवन आहे. देन शो दॅट, देन शो दॅट जी प्रॉडक्ट is a non abelian group. बघा, ग्रुप शो करण्याचं एक एक्झाम्पल आहे. ग्रुप म्हणजेच काय, कोणकोणत्या प्रॉपर्टी असतात, पहिली असते क्लोजरनेस, म्हणजेच तिला आपण काय म्हणतो, बायनरी ऑपरेशन. त्यानंतर सेकंड असते असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर थर्ड वन असते एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. आणि फोर्थ वन असते इनवर्स ऑफ अन एलिमेंट. ठीक आहे, ह्या आपल्याला सगळ्या प्रॉपर्टी शो करावं लागणार. त्यानंतर ग्रुप ऍबिलियन की नॉन ऍबिलियन ते पण बघावं लागणार. ठीक आहे, जर नॉन ऍबिलियन शो करायचं असेल तर एक एक्झाम्पल कोणतंही घ्यायचं यापैकी, आणि शो करून द्यायचं की हा ए बी प्रॉडक्ट विथ सी डी इज नॉट इक्वल्स टू सी डी प्रॉडक्ट विथ ए बी. अशा पद्धतीने आपण नॉन ऍबिलियन प्रॉपर्टी शो होल्ड होत नाही, हे आपण नॉन ऍबिलियन ऑपरेशन हे आपण शो करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आता पहिली प्रॉपर्टी आपली क्लोजरनेस. क्लोजरनेस म्हणजेच काय,
ऑपरेशन बायनरी आहे की नाही. बायनरी ऑपरेशन म्हणजे काय, कोणतेही दोन एलिमेंट घेतले त्याच्यावरती आपल्याला गिवन ऑपरेशन अप्लाय केलं तर येणारं आउटकम आहे ते पण त्याच सेटमध्ये गेलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा कोणताही एलिमेंट ह्या याच्यात जाण्यासाठी पहिली एंट्री काय लागणार आहे आपल्याला, नॉन झिरो. पहिली एंट्री काय लागणार आहे आपल्याला, नॉन झिरो. मग आपण जी मधले दोन एलिमेंट घेतले, लेट ए कॉमा बी कॉमा इन ऑर्डर पेअर सी कॉमा डी बिलॉंग्स टू जी, हे जी मधले एलिमेंट आहे म्हणजे ह्या कलेक्शन मधले एलिमेंट आहे, म्हणून ऑब्व्हियसली त्यांची पहिली एंट्री काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे. का, कारण की ह्या कलेक्शनचे आपण दोन एलिमेंट घेतोय, म्हणून हेन्स ए नॉट इक्वल्स टू झिरो अँड सी नॉट इक्वल्स टू झिरो. जर ए ए इज अवर नॉन झिरो, सी इज अवर नॉन झिरो, देन देअर प्रॉडक्ट विल बी ऑल्सो ए नॉन झिरो. दॅट मीन्स वॉट वी हॅव टेकन ए बी अँड सी डी बिलॉंग्स टू जी, देन वी नो दॅट ए नॉट इक्वल्स टू झिरो, बी सॉरी सी नॉट इक्वल्स टू झिरो, देन दिस इम्प्लाइज ए सी इज नॉट इक्वल्स टू झिरो. ओके, देन मग आपण ऑपरेशन अप्लाय करू. ठीक आहे, बायनरी शो करायचं म्हणून ए बी प्रॉडक्ट विथ सी डी, देन व्हॉट वी विल गेट, ए सी कॉमा बी सी प्लस डी. बघा आपला ए सी काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे, म्हणजे ही एंट्री काय असणार आहे आपली, नॉन झिरो. आणि ही एक काय असणार, रिअल नंबर आहे, कारण की बी पण एक रिअल नंबर आहे, कारण की या ऑर्डर पेअर मधले सगळे एलिमेंट काय असणार, रिअल नंबर. रिअल नंबरचा प्रॉडक्ट ऍडिशन हे पण काय असतं, रिअल नंबरच असणार आहे, म्हणून हा कुठे बिलॉंग करणार आहे आपल्याला, जी मध्ये. आपण जी मधले दोन एलिमेंट घेतले, त्यावरती आपण आपलं ऑपरेशन अप्लाय केलं, आणि येणार आउटकम पण कुठे जात आहे, जी मध्ये. आपला आउटकम जी मध्ये जाण्यासाठी फक्त पहिली ऑर्डर पेअरचा जो पहिला एलिमेंट आहे तो काय लागत होता आपल्याला, नॉन झिरो. नॉन झिरो भेटतोय का, येस, ऍज ए बी कॉमा सी डी बिलॉंग्स टू जी, म्हणून ए आणि सी काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे. का, कारण की इथे मेन्शन आहे ग्रुप मधले ऑर्डर पेअर मधला पहिला एलिमेंट ऑलवेज काय असणार आहे, नॉन झिरो, म्हणून ए आणि सी काय, नॉन झिरो. तर त्यांचा प्रॉडक्ट पण काय असणार आहे, नॉन झिरो. हिअर ए सी इज अवर नॉन झिरो, हेन्स दिस विल बिलॉंग्स टू जी, हेन्स जी इज क्लोज विथ रिस्पेक्ट टू प्रॉडक्ट. दॅट ऑपरेशन म्हणजे जी काय आपलं क्लोज आहे, म्हणून पहिली प्रॉपर्टी ते काय करते, सॅटिस्फाय करते. सेकंड प्रॉपर्टी इज असोसिएटिव्हिटी. ओके, इथे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, तीन एलिमेंट घ्यावे लागणार आहेत जी चे. पहिला एलिमेंट घेतला ए बी, सेकंड वन इज सी डी, अँड थर्ड वन इज ई एफ बिलॉंग्स टू जी. आता असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला शो करायची, म्हणजेच काय दाखवा लागेल, ए बी प्रॉडक्ट विथ सी डी इंटू ई एफ, दिस इज इक्वल्स टू, आधी या दोघांचा प्रॉडक्ट हे कशाचे इक्वल्स टू शो करावं लागेल, ए बी सॉरी प्रॉडक्ट विथ सी डी प्रॉडक्ट विथ ई एफ, हे दोघं साईड काय शो करावे लागणार आहेत आपल्याला, इक्वल शो करावं लागणार आहे, तरच आपलं ऑपरेशन काय होऊन जाईल, असोसिएटिव्ह. ठीक आहे, आधी ही क्वांटिटी फाइंड आउट करू आपण, हे एक्सप्रेशन सॉल्व्ह करू, नंतर सेकंड हे एक्सप्रेशन सॉल्व्ह करू, आणि त्याला इक्वेशन नंबर वन आणि टू म्हणू, आणि आपण लास्टला शो करू की एक्सप्रेशन वन आणि टू हे ते दोघं काय आहेत, इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजे हे दोघं एक्सप्रेशन काय असणार आहे, इक्वल असणार. ठीक आहे, मग यासाठी सॉल्व्ह करू आपण. मग काय, पहिलं आपल्याला ए बी प्रॉडक्ट विथ सी डी, देन ई एफ. ओके, सगळ्यात आधी आपल्याला तर हा प्रॉडक्ट घ्यावा लागणार. ठीक आहे, मग हा प्रॉडक्ट कसा येईल, ए सी, याचा युज करायचा. ठीक आहे, या वेने जायचं आपल्याला, म्हणजे याचा पहिला
एलिमेंट आणि याचा पहिला एलिमेंट त्या दोघांचा काय प्रॉडक्ट आहे, नंतर याचा सेकंड एलिमेंट आणि याचा फर्स्ट एलिमेंटचा प्रॉडक्ट, नंतर ऍडिशनचं साईन आणि डी ऍज इट इज, आणि त्याचा प्रॉडक्ट कोणाबरोबर घ्यायचा आहे आपल्याला ई एफ बरोबर. ओके, मग कसं येईल ते, पहिल्याचा पहिल्याशी प्रॉडक्ट म्हणजे ए सी ई, त्यानंतर सेकंडचा पहिल्याशी प्रॉडक्ट म्हणजेच काय बी सी प्लस डी, त्याचा कोणाचा याचा कोणाशी प्रॉडक्ट ई बरोबर, आणि प्लस जो फोर्थ एलिमेंट आहे आपला तो ऍज इट इज म्हणजेच काय आलं ए सी ई. ओके, इथे काय भेटेल ई ने जर याला मल्टीप्लाय केलं तर बी सी ई, कारण की ई ह्या पूर्ण क्वांटिटीला काय मल्टीप्लाय म्हणजे बी सी ई प्लस डी ई आणि एफ ऍज इट इज, हे काय आलं आपलं इक्वेशन नंबर वन. आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, आता आपण काय सॉल्व्ह केलंय ही क्वांटिटी सॉल्व्ह केली ना आपण, आता आपल्याला कोणती क्वांटिटी सॉल्व्ह करायची, कोणतं एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं, हे एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचंय. मग ते एक्सप्रेशन लिहू आधी, ए बी प्रॉडक्ट विथ इन स्क्वेअर ब्रॅकेट सी कॉमा डी प्रॉडक्ट विथ ई एफ. ओके, मग ए बी आपले ऍज इट इज असणार आहे आणि त्याचा प्रॉडक्ट कोणाबरोबर असणार आहे यांच्याबरोबर, यांचा प्रॉडक्ट कसा होईल मग सी ई कॉमा डी ई प्लस एफ. ओके, देन आता ह्या दोघांचा प्रॉडक्ट कसा येईल मग ए सी ई, बी कशाला मल्टीप्लाय करेल याला, मग काय होईल ते बी सी ई आणि ऍड काय करायचंय हा एलिमेंट फोर्थ एलिमेंट डी ई प्लस एफ, दिस इज अवर इक्वेशन एक्सप्रेशन नंबर सेकंड. बघा मग पहिलं इक्वेशन सेकंड इक्वेशन सेम आहे का, ए सी ए सी ऑर्डर पेअरचा पहिला एलिमेंट, देन सेकंड एलिमेंट इज बी सी बी सी प्लस डी प्लस एफ प्लस डी प्लस एफ, हेन्स फ्रॉम वन अँड टू वी कॅन राईट दिस इज इक्वल्स टू दिस, हेन्स अवर ऑपरेशन इज असोसिएटिव्ह. बघा मग हेन्स प्रॉडक्ट इज असोसिएटिव्ह फ्रॉम दिस अँड दिस. देन थर्ड प्रॉपर्टी आहे आपली एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी, मग एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी कसं शो करू शकतो आपण, कोणताही एक आयडेंटिटी ऍज्युम करून घ्यायचं, जर थर्ड प्रॉपर्टी इज एक्झिस्टन्स ऑफ अन आयडेंटिटी एलिमेंट, द एलिमेंट ई इज इक्वल्स टू ऑर्डर पेअर मध्ये का, कारण की जी चा एलिमेंट असणार आहे ना आयडेंटिटी, मग तो पण कोणत्या वेने लिहिला जाईल याच वेने लिहिला जाईल, हेन्स ई इज इक्वल्स टू ई वन कॉमा ई टू बिलॉंग्स टू जी विल बी अन आयडेंटिटी एलिमेंट. जर हा आयडेंटिटी एलिमेंट असेल ग्रुपचा तर तो कोणती प्रॉपर्टी होल्ड करणार आहे, ए बी चा प्रॉडक्ट ई वन ई टू बरोबर काय देईल आपल्याला तोच एलिमेंट देणार आहे. जसं की आयडेंटिटी काय करते, ए ई इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू ई ए, मग आपण काय करतो एक आयडेंटिटी ऍज्युम केली, ती कोणती आपल्याकडे आयडेंटिटी ई वन ई टू, आणि एलिमेंट कोणत्या टाईपचे ग्रुपचे ए कॉमा बी, यांचा प्रॉडक्ट काय येईल मग आपल्याला ग्रुपचा एलिमेंट ऍज इट इज भेटेल ना हा जो एलिमेंट येतो, म्हणून ऑर्डर पेअर ए बी प्रॉडक्ट विथ ई वन ई टू इज इक्वल्स टू वी गेट हिअर ए कॉमा बी दॅट इज इक्वल्स टू ई वन ई टू डॉट सॉरी प्रॉडक्ट विथ ए बी फॉर एव्हरी ए बी बिलॉंग्स टू जी, आयडेंटिटी ग्रुपसाठी का असते युनिक असते आपण ते व्हेरीफाय केलेलं आहे. दॅट मीन्स हे केवळ याच्यावर काय लिहू शकतो मग आपण, यांचा प्रॉडक्ट कसा येईल तो ए ई वन यांचा प्रॉडक्ट, ठीक आहे ए ई वन देन बी ई वन प्लस ए टू दॅट इज इक्वल्स टू व्हॉट ए बी. आता आपल्याला कसले व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, आयडेंटिटी फाइंड आउट करायचं, आयडेंटिटी फाइंड आउट करायचं म्हणजे ई वन अँड ए टू चे व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे, मग आपण कसं कम्पेअर करू हा एलिमेंट ऑर्डर पेअरचा पहिला एलिमेंट पहिल्या एलिमेंटशी कम्पेअर करू, देन सेकंड एलिमेंट विल बी कम्पेअर विथ सेकंड एलिमेंट, देन वी गेट हिअर ओके दिस इज
this product. Okay, this is possible if and only if we get this, and this is possible if and only if AE1 is equals to what? A, and BE1 plus E2 is equals to our B. मग माहिती याला कसं लिहू शकतो आपण? लेफ्ट कॅन्सलेशन लॉ यूज करण्यासाठी AE1 इंटू ए ऍज इट इज. ठीक आहे, इथे काय असणार आहे? आपली आयडेंटिटी असणार आहे. मग आपण काय होऊन जाईल? बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ किंवा ए आणि ए कॅन्सल आउट केले तर आपल्याला काय भेटणार? इथे E1 इज इक्वल्स टू 1. म्हणजे आपल्याला इथे आयडेंटिटीचा पहिला नंबर जो आहे तो आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड बघा, E1 ची व्हॅल्यू किती? 1. म्हणजे बी हे एक्सप्रेशन कसे चेंजेस होईल? E1 ची व्हॅल्यू किती? 1. बी इंटू 1 दॅट इज बी प्लस E2 इज इक्वल्स टू बी. देन E2 इज इक्वल्स टू बी मायनस बी. हा LHSचा बी RHSला पाठवला. बी मायनस बी वॉट? 0. देन वी गेट हिअर E2 इज इक्वल्स टू 0. हेन्स E इज इक्वल्स टू E1 कॉमा E2 इज इक्वल्स टू E1 इज अवर 1, E2 इज अवर 0. दिस इज अवर आयडेंटिटी एलिमेंट ऑफ G. पुन्हा एकदा सांगतो, ग्रुप आहे म्हणून ग्रुपकडे काय असणार आहे? आयडेंटिटी असणार आहे. आणि आयडेंटिटी सॉरी, आपल्याला ग्रुप शो करायचं आहे म्हणून आपण एक आयडेंटिटी अज्युम केलेली. आयडेंटिटी कोणती घेतली? मग E1 आणि E2. जर E1 E2 आयडेंटिटी असेल तर ते कोणते एक्सप्रेशन होल्ड करणार आहेत? ऑर्डर पेअर ए बी प्रॉडक्ट विथ E1 E2 इज इक्वल्स टू ए कॉमा बी. देन वी टेक प्रॉडक्ट ऑफ दिस AE1 कॉमा BE1 प्लस A2 अँड दिस इज इक्वल्स टू AB. नाव वी कम्पेअर करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ दिस टू ऑर्डर पेअर्स. हेन्स वी गेट AE1 इज इक्वल्स टू A, BE1 प्लस A2 इज इक्वल्स टू B. फ्रॉम दिस वी गेट A गेट्स कॅन्सल अँड E1 इज इक्वल्स टू गेट 1. अँड इफ यू पुट द व्हॅल्यू ऑफ E1 इज इक्वल्स टू 1 इन दिस एक्सप्रेशन वी गेट बी इंटू 1 इज इक्वल्स टू बी प्लस A2 इज इक्वल्स टू बी ऍज इट इज. देन बी टेक दिस बी टू दी राईट हँड साईड. हेन्स वी गेट बी मायनस बी. हेन्स E2 इज इक्वल्स टू 0. हेन्स वी गेट द व्हॅल्यू ऑफ E1 इज इक्वल्स टू 1 अँड E2 इज इक्वल्स टू 0. सो अवर आयडेंटिटी इज 1,0. दस E इज इक्वल्स टू 1,0 इज द आयडेंटिटी ऑफ G. देन नाऊ फोर्थ प्रॉपर्टी, ग्रुपची फोर्थ प्रॉपर्टी, एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. मग आपण इनवर्स फाइंड आउट करण. लेट ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी. टू फाइंड सी कॉमा डी बिलॉंग्स टू जी. हा काय? आपण एक इनवर्स अज्युम करतोय आणि आपल्याला कसल्या व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागतील? मग सी आणि डी च्या. आणि ते इथे पुट केल्यानंतर आपला तो काय असणार आहे? इंडिव्हिज्युअल एलिमेंटचा काय असणार? तो इनवर्स असणार आहे, बिलॉंग्स टू जी. सच दॅट जर हा इनवर्स असेल तर आपल्याला कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करता येईल? प्रॉडक्ट विथ सी डी. अँड वी गेट होवर we get here our identity. What is our identity? 1,0. So आपण हे एक्सप्रेशन सॉल्व्ह करू. वी गेट हिअर ए सी इज इक्वल्स टू बी सी प्लस डी इज इक्वल्स टू 1,0. दॅट मीन्स वॉट? करस्पॉन्डिंग एलिमेंट कम्पेअर केलं तर ए सी इज इक्वल्स टू 1 अँड बी सी प्लस डी इज इक्वल्स टू 0. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? इनवर्स, म्हणजे सी आणि डी च्या व्हॅल्यू काय करायचे आहे? फाइंड आउट करायचे. म्हणून इथे सी काय असेल? मग सी इज इक्वल्स टू 1/A. आणि इथे डी फाइंड आउट करायचं. मग डीला एका बाजूला ठेवू आणि बी सीला दुसऱ्या बाजूला पाठवू. बी सी प्लस आहे तर तिकडे जाताना काय होईल? मायनस बी सी. आणि सी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? 1/A. ती इथे पुट केली. सी ची व्हॅल्यू काय? 1/A. म्हणजेच काय? मायनस बी. सी ची व्हॅल्यू काय? 1/A. हेन्स वी गेट डी इज इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए. आणि सी इज इक्वल्स टू काय भेटलंय? 1/A. ओके, पण आपल्याला सी डी इज इक्वल्स टू कसं लिहिलंय आपण? 1/A अँड मायनस बी अपॉन ए.
पण आपल्याला पहिला हा सी डी जो इनवर्स आहे तो आपला जी मध्ये बिलॉंग झाला पाहिजे. आणि जी मध्ये बिलॉंग जाण्यासाठी पहिली एंट्री काय लागणार आहे आपली नॉन झिरो. आपल्याला माहिती ए बी बिलॉंग्स टू जी. दिस इम्प्लाइज व्हॉट? ए इज अवर नॉन झिरो. दिस इम्प्लाइज ए जर नॉन झिरो असेल तर वन अपॉन ए पण काय असणार आहे? नॉन झिरो असणार आहे. ओके, नॉन झिरो आहे म्हणून तो कशात जाणार आहे? दिस विल बिलॉंग्स टू जी. म्हणून आपल्याला इनवर्स काय भेटलाय? वन अपॉन ए कॉमा मायनस बी अपॉन ए. म्हणजे ही पण क्वांटिटी आपली काय असणार आहे? नॉन झिरो असणार आहे. म्हणून ते कुठे हा इनवर्स कुठे बिलॉंग करणार आहे? जी मध्ये करणार आहे. हेन्स ए बी इनवर्स इज इक्वल टू व्हॉट? वन अपॉन ए मायनस बी अपॉन ए. तुम्ही व्हेरीफाय करू शकतात. या दोघांचा प्रॉडक्ट घ्या आणि तो काय भेटेल तुम्हाला? वन झिरो. ठीक आहे. नाऊ बाय प्रॉपर्टी फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ जी इज ए ग्रुप. म्हणजे जी काय झालेला आहे? आपला ग्रुप झालेला. आता आपल्याला शो काय करायचं होतं? वी हॅव टू शो दॅट जी इज नॉन ॲबिलियन ग्रुप. म्हणजे ग्रुप झालाय आपल्याला फक्त कोणती प्रॉपर्टी व्हेरीफाय करायची? ग्रुप ॲबिलियन की नॉन ॲबिलियन. ठीक आहे, मग आपण एक एक्झाम्पल घेऊ. लेट वन कॉमा टू, दिस इज अवर फोर्थ प्रॉपर्टी, सॉरी फिफ्थ प्रॉपर्टी, कमोटेटिव्ह प्रॉपर्टी. देन इफ यू टेक वन कॉमा टू अँड थ्री कॉमा फोर बिलॉंग्स टू जी. जर ग्रुप ॲबिलियन असेल तर, जर ग्रुप ॲबिलियन असेल तर वन टू प्रॉडक्ट विथ थ्री फोर इक्वल्स टू काय भेटलं पाहिजे आपल्याला? थ्री फोर प्रॉडक्ट विथ वन टू. व्हेरीफाय करू हे भेटतंय की नाही. ऑब्व्हियसली आपल्याला नॉन ॲबिलियन दाखवायचं, म्हणजे दिस हे दोघं काय नसणार आहेत? इक्वल नसणार आहे. ठीक आहे, आपण हे एलएचएस घेऊ. वन टू प्रॉडक्ट विथ थ्री फोर, देन वी गेट व्हॉट? वन इंटू थ्री इज थ्री, टू इंटू थ्री सिक्स प्लस फोर, हेन्स वी गेट हिअर थ्री टेन. नाऊ वी विल टेक दिस प्रॉडक्ट, थ्री फोर प्रॉडक्ट विथ वन टू, देन वी गेट हिअर थ्री इंटू वन इज थ्री, देन फोर इंटू वन इज फोर प्लस टू, सो वी गेट हिअर थ्री कॉमा सिक्स. बघा इथे काय भेटलंय? थ्री कॉमा टेन. इथे काय? थ्री कॉमा सिक्स. हेन्स वन टू डॉट प्रॉडक्ट विथ थ्री फोर इज नॉट इक्वल्स टू व्हॉट? थ्री फोर प्रॉडक्ट विथ वन टू. हेन्स अवर ग्रुप जी इज नॉट ए ॲबिलियन ग्रुप. इफ यू टेक नॉन ॲबिलियन फॉर दिस कन्सिडर टू एलिमेंट्स वन टू थ्री फोर बिलॉंग्स टू जी इन ऑर्डर पेयर्स अँड वी हॅव शो दॅट दिस प्रॉडक्ट इज नॉट इक्वल्स टू दिस. हेन्स फ्रॉम वन टू थ्री अँड फोर फाईव्ह, दॅट मीन्स फ्रॉम वन टू फाईव्ह जी इज अवर नॉन ॲबिलियन ग्रुप. ओके, थँक्यू.